मिळालं आपल्याला. हा बघा नीट पकड फोन. हा बघा पाठी बघा, हे बघा इंद्रधनुष्य एकदम जवळ पडलेलं आहे बघा. एकदम मस्त नजारा आहे आणि त्यात ऊन पण कडकडीत ऊन एकदम मस्तपैकी छान. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खाजनाड आज आलेलो आहे. हे बघा समोर आहे सावित्री नदी. मी आहे, पंकजदा आहे पुढे गेला आहे तो, आणि अनमोलदा आहे, दोघंजण पुढे गेले. ते तुम्हाला नंतर दाखवतोच मी. तर आज आपण लावणार आहोत पागोल्या, तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहाच. तर ही व्हिडिओ खूप छान होणार आहे. मागच्या वेळेला मी इथे आलो तेव्हा थिरले पकडायला आलो, तेव्हा तुम्हाला सांगितलेलं काहीतरी आपण पागोल्या लावू, तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन. तर आज ती वेळ आली आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आता बघा खाली जात आहोत, खाली जातो आहे मी. तिथून व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू करतो आणि ती सावित्री नदी समोर आहे आणि ती जाऊन अरबी समुद्राला मिळते. तर आता मी जातो आहे खाली. तर मित्रांनो, हे बघा आलो आहे आता इथे. हे बघा सावित्री नदी, हे बघा इथला नजारा बघा खूप छान आहे. आणि हे बघा आता अनमोलदा इथे टाकत आहे. हे बघा बरोबर आहे. आणि तशी साईडला बांधून ठेवावी लागते, नाही तर कुठं गायबद्दल माहिती पण नाही पडणार. आता पाणी भरतोय. हे बघा नजारा बघा खूप छान आहे इकडे. त्या साईडला समोर रायगड. हे बघा तिकडे पण कोणतरी मच्छीमार असतात, त्यांनी जाळ लावून ठेवलं आहे ते बघा वर, ती दिसते नी. आता भरती आहे बघा. आणि इकडे आहे पंकज जा, हा बघा तो पण टाकतो तिकडे. आणि आपण ना हे पगोल्यांमध्ये लावण्यासाठी आणलेलं आहे. हे बघा हे पगोले आहेत आणि पगोल्यांना लावण्यासाठी बघा काय आणलेलं आहे. चिकनचे उरले सुरलेले सर्व गायची आणि इकडे मच्छी आणलेली आहे. शिंगट्या शिंगट्या हे बघा. तर आता बघूया, थोडा वेळ वेट करावा लागेल. तिथे टाकलेलं आहे दोन आपण पगोले टाकलेले आहेत. थोडा वेळ वेट करूया आणि नंतर पाहूया, कारण की आता भरती होत आहे हळूहळू. थोड्या वेळाने लगेच मिळतील आपल्याला तिकडे. बघा इथे पंकजांसुद्धा टाकलेली आहे आणि बघा इथे बांधतोय तो, कारण की नंतरला माहिती पडत नाही जाल कुठे पगोली कुठे जाते ते. इथे एक आहे आणि इथे एक आहे. हे बघा इथे बांधायला थोडी इथे रस्सी आहे लावलेली अशा मधल्यामध्ये बांधतात ना. ते बघा त्याने बांधली बघा खूप छान वाटत आहे इथे येऊन. तर फक्त खेकडे पकडायसाठी नाही, एन्जॉय करण्यासाठी आलो आहोत, कारण की इकडे एकदम शांत वाटतंय. आणि हे बघा भरती होत आहे आता, तुम्हाला दाखवतो मी जवळ जाऊन. हे बघा भरती सुरुवात, आता भरतीची बरोबर सुरुवात झाली आहे. बघा माझ्या मागचा नजारा बघा खूप छान वाटत आहे इथे एकदम येऊन. हा पूर्ण खाजनच आहे. हे बघा आणि हा आहे ना, आणि आता आहे ना ही नदी आहे ना, ही नदी ती जाऊन डायरेक्ट अरबी समुद्रात मिळते. तिकडे समोर अरबी समुद्र वेळाचा, तिकडे जाऊन ही नदी डायरेक्ट अरबी समुद्राला मिळते. मग अशी पाऊस होता, आता कडकडीत ऊन पडलेलं आहे एकदम. आणि तर बघा तिकडे, हे बघा दोघं जण आहेत तिकडे. इथे दोन पगोले टाकलेले आहेत, तिसरी टाकतोय अनमोलला. आणि तिथे पंकज आहे, इथे एका झाड आहे सावलीसाठी, कारण की जोरदार कडकडीत ऊन पडलं आहे. तर बघूया आपले 11 पगोले आहेत. तर 11 पगोल्यांमध्ये स्टार्टिंगला किती आपल्याला खेकडे मिळत आहेत ते बघूया. तुम्हाला दाखवतो मी, व्हिडिओ कंटिन्यू ठेवतो. आणि बघा इकडचा नजारा बघा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो नजारा. हे बघा आणि तो बघा तिकडे बाणकोट वेशवी तिकडे पुढे आहेत एकदम. आणि हा इकडे आम्ही जिथून आलो तो शिपोळे गाव आहे इथे पुढे. आणि तिथून पाटी आलो आहोत तिथून. ते पाटी जो रस्ता आहे एक शिपोळेगाव पुढे राहिला आणि आम्ही थोडे पाठवून आलो आहोत. तर आता बघूया, थोडा वेट करूया आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आपल्या खेकडे. जेव्हा आपण बघायला जाऊ तेव्हा दाखवतो तुम्हाला खेकडे मिळतात की तिथे. तर आता बघा इथे पण एक अजून अनमोलला टाकतोय. तिकडे किती टाकले आहेत? तिकडे तीन टाकले आहेत, हे तर चौथी टाकतोय. हे बघा आणि आता भरती आहे ना, म्हणजे लगेच मिळतात खेकडे.
हा बघा पाणी बघा कसं. त्याच्या दगडावरून ना पाय सरकतात. मोठा टाकल्यान बांधून ठेव नीट. तर थोडा वेळ वेट करूया आणि पाणी बघा पूर्ण एकदम असं आता तांबडं तांबडं झालं आहे. मग अशी जोरदार पाऊस पडला एकदम, त्यामुळे पूर्ण पाणी तांबडं तांबडं झालेलं आहे ह्या साईडला एकदम. आणि तो बघा इकडे सर्व धुका आहे आणि ती वरती बघा ढग सर्व दिसत आहेत. तर चला थोडा वेळ वेट करूया. चार पकडे टाकले आहेत, बाकीच्या पण टाकून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी किती आपल्या खेकडे मिळाले ते. सर आय बघ आधी ते पुढे जाते ना चौकात. मित्रांनो जतीन आपण आले आहेत आता आणि तिकडे अजून काही आपल्याला खेकडे मिळालेले नाही आहे तिथे. तर अजून थोडं वेट करूया आणि समोर बघा माझ्या पाठी बघा आहे बघा इंद्रधनुष्य एकदम जवळ पडलेलं आहे बघा. एकदम मस्त नजारा आहे आणि त्यात ऊन पण कडकडीत ऊन एकदम मस्तपैकी छान. आणि इथे आम्ही लावलेले आहेत पागोल्या. बघूया आता किती खेकडे मिळतात ते. हे बघा एकदम जवळ एकदम मस्त वाटतंय एकदम छान. बघा पंकजान काढले काढलाय पहिलाच खेकडा. हा बघा इथे इथे टाकलेला तो इथे मिळालेला आहे आणि तिकडे पण मिळायला पण तो गेला सोडून. बघूया आता हा पहिलाच मिळालेला आहे. पकडू आपण तुम्हाला दाखवतो मी पकडतो पकडतोस. हा काढ काढ नीट पकड पण. हा बघा डेंगे बघा ते डेंगे काय करते ठोस ते कसं कर लॉक कर तिचे मित्रांनो चावलेला आहे हाताला इथे बघितलं असेल तुम्ही. बघा बघूया पुढे पुढे पण लावले आहेत तिकडे चेक करूया पुढे मिळालेत काय. हा पहिला इथे झालेला आहे पहिलाच मिळालेला इथे जोरात चावला बघा रक्त आला इथे बघा जतींदा गेले काढायला. हा बघा आले 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 आले. हा बघा दुसरा पण आला लगेच. हा बघा हा मोठा आहे थोडा. पकडायला धावा धाव होते चावला पर हा मोठा आहे बघा एकदम थांबा बाहेर बाहेर घ्या बाहेर घ्या बघा एकदम एकदम मोठा आहे बघा बघा एकदम खतरनाक वाला आहे. तर मित्रांनो दोन मिळालेले आहेत तुम्हाला तुम्ही पाहिले असेल बघा हे आता एक. हा बघा हा बघा चावायला येतो मगाशी एक चावलंय आपल्याला जोरात आणि तिकडे तिकडे हा बघा तिकडे टाकलेलं तिकडे नाही मिळालंय. तर मित्रांनो हा बघा अजून एक मिळालेला आहे पण तो छोटा छोटा आहे थोडा. हा बघा पकड पका. आणि हा आपल्याकडे आहे हा मोठा वाला एक आहे पिशवीमध्ये तीन मिळालेले आहेत. हा बघा हा एकदम मस्त मोठा वाडा मिळालाय. हा बघा पुढे जाऊन बघूया पुढे पुढे अजून एक आहे किती येतात अजून. हे बघा इथे हा बघा इथे काय इथे बघा पंकजा गेलाय काढायला इथे इथे पण नाही आलाय. बघा इथे पंकजा गेलाय आता इथे एक आहे लोक आहे बघा इथे भेटते का आपल्याला काय काय. हाय हाय हा बघा इथे पण मिळालाय तो छोटा आहे थोडा पण ठीक आहे हाय छोटा एवढा पण छोटा नाही आपल्या हातात. हा बघा काढ
हेवन थोड़ा मोटा होता हा बघा हा बघा हा बघा थांब सोडा सोडा नको सोडून को हा बघा तर मित्रांनो चार मिळाले चार पहिल्या फेरीमध्ये चार पहिल्या राऊंडमध्ये चार मिळाले आपल्याला आता सेकंड राऊंडमध्ये चेक करूया किती मिळतात ते थोडा वेळ अजून वेट करूया परत पुन्हा टाकलेलं आहे तर बघूया दहा पगुल्यांमध्ये आणि हे बघा समोरचं दृश्य बघा आता पूर्ण अंधार झालंय म्हणजे वाजलेत पाच वाजलेत आणि काळू बघ असं झालंय पावसाने धरलंय पूर्ण हे बघा ढग पूर्ण काळे काळे आता कदाचित तरी जोरदार पाऊस येणार आहे तर पुढच्या राऊंडमध्ये तयार राहा पाण्यासाठी पुन्हा एकदा तर पुढच्या राऊंडमध्ये डायरेक्ट भेटूया तर मित्रांनो आता होत आहे सेकंड राऊंड चालू जतींदा गेलेले आहेत सेकंड राऊंडसाठी पहिलीच पागोली उचलण्यासाठी हे बघा आलाय छोटासा हाय काय नाही 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 कचरा ते का हे आहेत आपली पानं आहेत आम्हाला वाटलं आलं चला पहिला नाही आला पहिल्याच पागोलीमधला आता आपल्या अकरा पागोल्या आहेत बघूया किती येतात ते पग जागेला दुसरी बघूया इथे काय येतोय काय हा बघा इथे आला इथे आला इथे आला इथे आला आलाय 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 मोठा आहे मोठा आहे आपण मोठा आहे हा बघा आरामत आरामत हा बघा मोठा आहे चांगला खतरनाक हे बघा हे असं आपल्याला तो चावा नाही पाहिजे असे लॉक करतात हे बघा असे ते बघा मी त्या ढूस बोलतो हे बघा इथे भरायचं इथे हे बघा हा बघा हाय खोल पिशवी तर आता बघूया दोन उचलले आहेत ना दोघांमध्ये एक लागलाय मोठा आहे आता पंकजा तिसरा उचलतोय हा बघा तिसऱ्यामध्ये नाही एमटी खाली आहे तिसरा उचलला नाही मिळाला दोघांमध्ये एक मिळाला पहिला तिघांमध्ये आता मिळाला एक आता बघूया पुढे आता आपल्याकडे अजून आठ बाकी आहेत आठमध्ये बघूया आता किती मिळतात ते हा बघा आता पंकजा गेला तिथे उचलायला नाही इथे पण नाही आहे इथे पण खाली आहे आणि तिकडे बोट बघा आता भरती झालं आहे त्यामुळे बोटसुद्धा आली आहे माशांसाठी आता तिथं पुढे बघूया आता जतींदा गेलेत बघूया इथे मिळतो का बघूया चार उचलले चारांमध्ये एक मिळाला आहे मोठा खेकडा आहे तो आता इथे बघूया नाही इथे पण इथे पण नाही हा माणूस बघा हा माणूस आहे ना तो मुंबई जायचा थांबलाय म्हणजे खेकड्यांसाठी त्याला खेकडे खूप आवडतात म्हणून आज म्हणून खाजण्यात आलो तर बघूया इथे जतींदा आलेत इथे बघूया इथे सुद्धा एक आहे इथे बघा मिळतं का आपल्याला नाही इथे पण नाही तर मित्रांनो हे बघा इथे आलंय इथे मिळालंय आपल्याला मीडियम साईजच आहे पण त्याचे डेंगे खूप मोठे एक डेंगा जाड आहे त्याचा दोन्ही चांगले हे बघा उलटा कर हा बघा मोठा आहे डेंगे त्याचे मोठे आहेत हा बघा उडी मारणार हा बघा जरा दाखवा हा बघा ती बघा बोट आहे ती मगाशी इकडूनच गेली आणि पाणी बघा मित्रांनो हा बघा मासा काढलेला आहे कुठला म्हणे मोठा मासा आहे काय आहे अरे हाय 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 शिंगटी काय शिंगटी आहे हे बघा कुठलं तुम्ही वेशवीचे आहेत काय हे बघा दोघ जण आले तिथे आणि आमचेच आहेत मित्र आमचेच मित्र आहेत आणि आले त्यांनी घरावून काढले हे बघा शिंगटी हे बघा तर मित्रांनो तिथे गेला आता पंकजा तिथे लावलेला आणि बऱ्याच टायमाने एक मिळालेला आहे बाकीच्या मगाशी चेक केलं तिथे तेव्हा एकच मिळाला आणि आता एक मिळाला आहे पुन्हा हा मोठाच आहे थोडा मिडियम साईजचा आहे हे बघा काढ बाहेर काढ आता बघा पाऊस आलेला आहे आणि हे दोघं जण आपले मित्र आहेत वेशवीचे
त्यालाच फिशिंगला तुम्हाला मगाशी दाखवले. त्याचं नाव लक्ष्मण आहे, त्याचं नाव, तुझं नाव राजू, राजू. हां, ते फिशिंग करतात, इथे नेहमी येतात फिशिंग करायला घरावून. हे बघा, सोड सोड. हां बघा, पकड. हां बघा, माणूस घाबरतो बघा. काय भीती वाटते, आपण नवीन प्लेयर आहोत. हा बघा कसा पकडला जतींदाने. मी लॉक करू शकतो? नाही ना, लॉक नको. आता करायला लागतो मार. हे बघा, एवढे मिळालेत. हे बघा, तुम्ही दाखवतो परत. हे बघा, सोडलं तर सोडवते आपल्याला काय करायचं. आता बघा, पुन्हा लागलं एक. म्हणजे आता बघा काय ते लागलंय ना. बघा छोटा आहे. काय काय आहे तो बघा. आणि हा इथे मगाचा. हा बघा काय आहे. काय खडपालू पालू असतो. हा बघा खडपालू. तेव्हा खेकडा वेगळा तिकडे पंकज झाला. ठीक आहे ठीक आहे. हे बघा, आपल्याकडे एवढे आहेत. आता बऱ्याच टाइमाने मित्रांनो भेटलेला आहे आता खेकडा. हा बघा मोठा आहे ना. हा मोठाच आहे. तोडू नको. हा बघा झालाय. हा बघा ठीक आहे, मिडियम साईजचा आहे. टाकायचं एकदा नाही ते टाक. हे बघा, त्याने एक डेंगा सोडलेला आहे. हे मोबिलाच आहे. हा बघा, दोन्ही डेंगे, दोन्ही डेंगे सोडले. हे बघा. तर मित्रांनो चला आता घरी जाय, निघालेलो आहोत. हे बघा सर्व आहेत. आणि हे बघा त्यांच्या हातात खेकडे आहेत, हे व्हाईट पिशवीमध्ये. तर तुम्हाला आता घरी जाऊन डायरेक्ट दाखवतो किती खेकडे मिळाले. तर आता निघत आहोत. तर चला मग. तर मित्रांनो आता आलो आहोत घरी, तुम्हाला दाखवतो किती खेकडे पकडले ते. हे बघा, याच्यामध्ये आहेत खेकडी. होत होत होत. हे बघा किती आहेत बघूया. एवढी खेकडी आपल्याला मिळालेली आहेत. हे बघा, हे बघा. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा कुठल्या तरी पुढच्या चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.